जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की इंग्रजी भाषा तुम्हाला अवघड का वाटते, तर तुमच्यातले 80 ते 90% जण हे उत्तर देतील की त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या स्पेलिंग्ज आहेत त्या आमच्या पाठांतरच होत नाहीत. त्याच्यामध्ये एवढा किचकटपणा आहे की स्पेलिंग्ज आम्ही एखादी लिहायला गेलो तर आमचं उत्तर ती स्पेलिंग बरोबर येण्याची शक्यता खूपच कमी. मराठी आणि इंग्रजीमध्ये हा खूप मोठा फरक आहे. मराठी भाषेमध्ये तुम्ही शब्द सहज लिहू शकता, पण इंग्रजीच्या स्पेलिंगचे जे रूल्स आहेत ते खऱ्या अर्थाने किचकट आहेत. सो आपण प्रयत्न करतो आहे की स्पेलिंग बनवता येऊ शकतील का, मुलांच्या डोक्यामधला स्पेलिंग बनवण्याचं हे जे कन्फ्युजन आहे ते दूर होता येईल का, करता येईल का. सो बघा, आज मी तुम्हाला एक शब्द घेतला आहे, ओ. जेव्हा तुम्ही ओ साऊंड ऐकता, जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेलिंगमध्ये ओ असा आवाज येतो, तुमच्या डोक्यामध्ये पहिला स्वर कोणता असतो? तर तुम्ही म्हणाल, ऑफकोर्स आम्हाला वाटतं की ओ म्हणजे ओ लिहायचा, बरोबर. सो हे बरोबरच आहे की ओ आल्यानंतर आपण ओ असा ऐकतो, पण याला तीन ऑप्शन्स आहेत किंवा चॉईसेस आहेत. एक म्हणजे तुम्ही ओ ए हा सुद्धा स्वर ओसाठीच लिहू शकता, जिथे तुम्हाला ओ आवाज येईल कुठल्याही कन्सोनंटच्या पुढे जेव्हा तुम्हाला ओ असा आवाज येईल. आणि तुम्ही ओ डब्ल्यू असंही लिहू शकता जेव्हा त्याचा आवाज ओ असा होईल. सो बऱ्याच जणांचं काय होतं, स्पेलिंगमध्ये फक्त ओ ऐकला, म्हणजे सिम्पली तुम्ही जेव्हा बो असं म्हणता तुम्हाला वाटतं बला फक्त ओ लावायचा आहे, पण असं नाही आहे. तुम्ही जेव्हा बो असं म्हणता त्यावेळी तुम्हाला बला ओही लावता येईल, तुम्हाला बच्या पुढे ओ एसुद्धा लावता येईल, आणि बच्या पुढे तुम्हाला ओ डब्ल्यू असंसुद्धा लावता येईल. आणि या तिघांचे उच्चार जरी सेम असले तरी अर्थ मात्र वेगवेगळे होतील. सो आत्ता मी तुम्हाला हेच सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. पूर्ण कन्सेप्ट शिकणं 10-15 मिनिटाच्या पिरियडमध्ये शक्य नाही आहे, कारण स्पेलिंगसाठी एक विशिष्ट कालावधी किंवा तुम्ही म्हणाल व्हिडिओमधून एक अख्खी टर्म्स क्लिअर होईल असं नाही आहे. सो मी एक मुद्दा घेतला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बोलतो आहे, ज्याच्यातून तुमच्या 80% त्या आयडियाज क्लिअर होतील. अजूनही काही आयडियाज तशाच राहतील, त्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्ही समजून घेऊ शकता. सो जनरली बघा, जेव्हा आपण कधीही ओ म्हणतो आपल्याला जनरली ओ लिहावंसं वाटतं, जसं की गो. गो म्हणजे जाणे. सगळ्यांना माहिती आहे की ग च्या पुढे ओ लिहिला की गो होतो, बरोबर. आता इथे बघा, बोल्ड. बोल्ड म्हणजे धीट. आता बोल्ड ही स्पेलिंग लिहिताना तुम्हाला काय वाटतं की बच्या पुढे ओ म्हणतो आहे, पण बो. सो ऑफकोर्स तुम्हाला बच्या पुढे लिहायचं आहे ओ, एल डी. मग आता प्रश्न असेल, सर आम्ही ओच का लिहिणार, आम्ही ओ ए का नाही इथे लिहिणार, म्हणजे आम्ही अशी स्पेलिंग का तयार करणार नाही की बी ओ ए एल डी. तर ते लक्षात घ्या, हा जो ओ आहे ना हा शॉर्ट साऊंड आहे बो, आणि हा ओ ए हा लाँग साऊंड आहे, जसं आपण ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणतो. हा ओ डब्ल्यू लाँग साऊंड आहे. सो हे लाँग साऊंड आहेत आणि हा शॉर्ट ओ आहे. सो बोल्ड, हा बोल्ड. आता तुम्हाला हे कदाचित शॉर्ट अँड लाँग मला माहिती आहे, काही जणांना कळणारच नाही, मग त्यांच्यासाठी सोपी गोष्ट काय, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता जेव्हा कधी स्पेलिंगच्या पुढे एल डी लागेल ल ड, त्यामुळे तुम्हाला ओच लिहायचं आहे. जसं आता बघा, कोल्ड. कोल्ड म्हणजे थंड. सो क कला तुम्ही म्हणता सी ओ एल डी. हाऊ सिम्पल, लक्षात आलं का? सो तुम्ही अशा कित्येक स्पेलिंग बनवू शकता. सोल्ड. सोल्ड म्हणजे विकला. सो सो सोल्ड. सो एक स्पेलिंग आल्यानंतर तुम्हाला त्याच्यासारखे अनेक स्पेलिंग बनवता येतील. जसं की सोन्याला काय म्हणतात, तुम्ही म्हणा गोल्ड. व्हेरी गुड. आपण एखादी गोष्ट दुमडतो त्याला काय म्हणतात, फोल्ड. फोल्ड, लक्षात आलं? ओ. सो सिम्पली एकासारखे शब्द तुम्ही एक शब्द पाठांतर केला की त्याच्या अनेक स्पेलिंग्स तुम्हाला लिहिता येतात. सो ही एक गोष्ट तुम्ही एल डीची नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सो. सो म्हणजे म्हणून. सो सो शब्द आपण कसा लिहितो, फक्त ओ लावतो, सो, बरोबर. पण एक लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये ना असे छोटे गो सो हे खूप कमी शब्द आहेत. ओ लावून तुम्ही जे छोटे वन सिलेबल वर्ड तयार करता ना, हे सगळेच वन सिलेबल वर्डच आहेत. आता कोम. कोम म्हणजे कंगवा. ॲक्च्युली याच्यामध्ये ब सायलेंट असतो, पण तुम्हाला सांगण्यासाठी मी लिहिलं आहे कोम. सो आता तुम्ही कोम कसं लिहिताय, को म आणि हा ब, कोम. सिम्पली कोम. सो इथे ओ ए लिहायचं नाही आहे. सो एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे की एल डी लागला की आपण ओ लिहितो, लक्षात आलं? आत्ता येऊया ओ एकडे. आता ओ जो आहे ना हा शॉर्ट साऊंड नाही, हा लाँग साऊंड आहे. थोडंसं ओ असा, ओ असा लांबट उच्चार करायचा आहे. जसं की रोड. रोड. रोड नाही, रोड.
आता रोड उच्चार करताना तुम्हाला आरला फक्त ओ लावायचा नाही आहे, तर ओ ए लावायचा आहे, रोड. जर तुम्ही ए नाही लावलं तर तो उच्चार होईल रॉड. काय होईल? रॉड. म्हणजे तो ओ अ सारखा उच्चार होईल. लक्षात आलं? ओ सारखा होणार नाही. म्हणजे इथे जर तुम्ही ए लावला नाही तर आर ओ डी रॉड अ. लक्षात आलं? सो ए लावणं महत्त्वाचं आहे. जसं बघा लोड, लोड म्हणजे भार, वजन, तुम्हाला माहिती आहे. सो आता बघा लोड, लो आणि ड, लोड. बरोबर? समजते का? जर ए नाही लिहिला तर तो उच्चार लॉड होईल. बरोबर? गोट, गोट म्हणजे बकरी. सो गो, आता इथे बघा गो हा सुद्धा आहे पण इथे गोट. सो गोट, लक्षात येते का? सो सिम्पली मोठ्या शब्दांमध्ये जेव्हा आपण दीर्घ ओचा उच्चार थोडंसं लांबट करतोय, ओ ए लिहायचं आहे तुम्हाला. कोच, कोच सगळ्यांना माहिती आहे, प्रशिक्षक, जे शिकवतात कोणालाही. सो कोच, कला तुम्ही काय म्हणणार? सी. को आणि च, कोच. हाऊ सिम्पल. रोस्ट, रोस्ट, रोस्ट म्हणजे भाजणे. सो रो, रो स्ट, रोस्ट. लक्षात येते? बोट, बोट म्हणजे जहाज. बो ट. सो सिम्पली अशा पद्धतीने तुम्हाला एक फरक समजून घेता येईल इझिली, की जनरली ना ओ हा लिमिटेड वापरला जातो, लक्षात ठेवा. तर ओ एचे बऱ्याच स्पेलिंग्स तुम्हाला बघायला मिळतील, आणि खास करून ना जनरली अशा छोट्या शब्दांमध्ये ओ ए जास्त वापरला जातो. जर कुठे मोठा शब्द असेल तर पुन्हा त्या मोठ्या 5 syllable, 4 syllable मोठे मोठे शब्द, तर इथे तुम्हाला परत ओ ऐकायला येईल. लक्षात आलं का? आता तिसरी गोष्ट, ओ डब्ल्यू. ओ डब्ल्यूचे साऊंड, काही ठराविक शब्द हे नेहमी लक्षात ठेवा. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे, जसं की सो, सो म्हणजे पेरणे. बरोबर की नाही? आपण एखादं बी पेरतो त्याला सो म्हणतात. आता तुम्ही जर ओ ऐकलं आणि जर फक्त लिहिलात एस ओ, तर तो सो काय होईल? तो सो होईल म्हणून. सो तुम्हाला ही जर स्पेलिंग लिहायची असेल तर तुम्हाला ओ डब्ल्यू लिहावं लागेल, सो. सो इथे डब्ल्यू ॲक्च्युली सायलेंट आहे, म्हणजे उच्चार होतो स ला ओ, सो. बरोबर? सो ही स्पेलिंग तुम्हाला महत्त्वाची आहे. लो, आता लो म्हणजे काय? तर कमी. सो आता लो स्पेलिंग तुम्ही कशी लिहिता? एल ओ डब्ल्यू. सो सिम्पली तुम्हाला समजून घ्यायचं की ल ला ओ लागला लो, डब्ल्यू सायलेंट आहे, लो. ग्रो, ग्रो म्हणजे वाढणे, एखादी प्लांट ग्रो करतं, आपण ग्रो करतो. सो ग्रो स्पेलिंग तुम्ही कशी लिहिता? ग्र, ग्रला काय म्हणणार? येस, ग आणि र, ग्र. आता त्याच्यापुढे जर तुम्ही ओ म्हणताय तर तुम्हाला काय, तुम्ही म्हणणार फक्त ओ का? नाही, उच्चार ग्रो होईल पण ही स्पेलिंगच इंग्लिशमध्ये नाही आहे. सो तुम्हाला जेव्हा ग्रो म्हणायचं आहे तुम्हाला ओ यूज करायचा आहे, डब्ल्यू यूज करायचं आहे. सो तेव्हा त्याचा साऊंड होईल ग्रो. लक्षात आलं? स्लो, सगळ्यांना माहिती आहे स्लो म्हणजे हळू. सो स्ल, स्लला काय म्हणणार तुम्ही? येस, एस अँड एल. पण त्याच्यापुढे जर तुम्हाला ओ म्हणायचं आहे तर फक्त ओ म्हणून चालेल का? नाही, अशी स्पेलिंगच इंग्लिशमध्ये नाही आहे. सो तुम्हाला ओ डब्ल्यू म्हणायचं आहे, स्लो. सो तुमच्या अजून एक लक्षात येईल की छोट्या स्पेलिंग्समध्ये ओ खूप कमी वेळा येतो हे लक्षात ठेवा. तिथे ओ डब्ल्यू जास्त वेळा येईल हे तुम्ही समजून घ्यायचं. म्हणजे स्पेलिंग लिहित असताना तुम्हालासुद्धा त्या गोष्टी समजतील. विंडो, विंडो, इथे 2 syllable आहेत बघा, विंडो. आता विन शब्द कसा लिहिणार तुम्ही? तर विन शब्द तुमच्यासाठी सोपा आहे. हा विन, विन म्हणजे जिंकणे, सगळ्यांना माहिती आहे. आता डो स्पेलिंग, तर तुम्ही म्हणा ड, आणि काही जणांना वाटेल की ओ, ओ म्हणजे ओ, बट ही स्पेलिंग आहे का? नाही, डो, विंडो. सो विंडो, विडो हे शब्द तुम्हाला ओ डब्ल्यू शेवटी लिहायचं आहे. फॉलो, फॉ लो, फॉ, फॉला तुम्ही काय लिहिणार? ओ. बरोबर? ऑला आपण ओच लिहितो, फॉ. आणि लो, पुढचा लो. आता ॲक्च्युली लो इथे कुठे गेला होता का आपला? येस, इथे गेला होता बघा लो ऑलरेडी. सो फॉ लो, फक्त इथे गंमत अशी आहे ना, डबल एल लागतो.
आता काही जणं असं प्रश्न विचारतात, सर ते डबल एल वगैरे कसं लक्षात ठेवायचं? तर ना, अंडरस्टँडिंग म्हणजे वाचत असताना तुमचं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं ठेवा. म्हणजे आपण काय करतो, बरीच मुलं फक्त वाचतात एखादा शब्द, पण वाचत असताना ते इथे गेलं पाहिजे आपल्या, तो शब्द आठवणीत राहिला पाहिजे. ओके, सो फॉलो. एल्बो, एल्बो म्हणजे काय? तर कोपरा. आता एल्बो, एल बो, तसं बो म्हणजे वाकणे, तुम्हाला माहिती आहे. बो ही सुद्धा एक स्पेलिंग आहे. सो एल, सो ई एल, एल. आणि पुढचा बो जर तुम्ही लिहिलं फक्त बी ओ तर ते रॉंग होईल. तुम्हाला बो असं म्हणायचं आहे. सो एल बो. बॉरो, बॉरो, बॉरो म्हणजे उसने, उसने घेणे. आपण एखाद्याकडनं पैसे उसने घेतो, बॉरो. सो बॉ, पुन्हा ब ला ओ, बॉ. ऑसाठी तुम्हाला ओच यूज करायचं आहे, बरोबर की नाही? बॉ, ओ ऑ हे साऊंडसाठी तुम्हाला ओच इंग्रजीमध्ये यूज करायचं आहे जनरली. रो, आता रो इथे गेला का आपला कुठे का? नाही. ओके, इकडे कुठे गेला नाही, पण रो हा सुद्धा एक शब्द आहे. रो, पण आता इथे पुन्हा डबल आर, बॉरो. सो आता काही जणांना असं वाटेल, सर आम्हाला असं वाटते ना की पाठीमागे ओ म्हटलं की ओ डब्ल्यूच वापरायचा, तर तसं नाही आहे. अनेक स्पेलिंगमध्ये फक्त ओ तुम्ही बघाल, कमांडो तिथे ओ डब्ल्यू नाही, डोला तुम्हाला फक्त ओ दिसेल, व्हिडिओ तर तिथे तुम्हाला फक्त ओ दिसेल, पियानो तर तिथे फक्त तुम्हाला ओ दिसेल, बरोबर? सो अशा पण स्पेलिंग आहेत बऱ्याच जिथे शेवटी ओ म्हटलं म्हणजे ओ डब्ल्यूच होतं असं नाही. बट तुम्ही म्हणणार, सर ह्या गोष्टी आम्ही कशा समजून घेऊ शकतो? मग पुन्हा मी तुम्हाला एक सूचना करेन, जेव्हा तुम्ही एखादा पॅरेग्राफ वाचता, तुम्ही बरेच जण काय करता, एखादा पॅरेग्राफ फक्त वाचता, वाचत असताना तुम्ही त्याला त्या शब्दांकडे बघा. तुम्ही एखादा शब्द वाचला की नाही तुम्हाला वाचता येतं, म्हणजे तुम्ही सिम्पली ग्रो शब्द वाचता, पण वाचल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करत नाही की पाठीमागे ओ म्हटल्यानंतर फक्त ओ नाही लावला, डब्ल्यू लावला. तुम्ही कोच शब्द वाचता की कोच येतं, पण जेव्हा लिहायला जाता त्यावेळी तुम्ही जर आठवलेलं असलं ना, तुम्ही मेमराईज केलेलं असेल की कोच्या ठिकाणी ओ ए लिहिलं होतं, सो त्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा ओ ऐकता तुम्हाला ओ समजतो, पण त्या ओला ओ ए म्हणायचं, ओ डब्ल्यू म्हणायचं का फक्त ओ म्हणायचं हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण ती स्पेलिंग वाचत असताना समजून घेतो आणि ती व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करतो. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा, उपयुक्त ठरेल. आणि जर तो ठरत असेल आणि ही सिरीज जी आहे स्पेलिंग बनवण्याची तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा, आणि आपले हे व्हिडिओज जे आहेत ना ते शेअर करायलासुद्धा मदत करा. कारण जसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये हे विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचले पाहिजेत, कारण स्पेलिंग बनवण्याचा प्रॉब्लेम मला वाटतं प्रत्येकाला आहे. प्रत्येक मराठी माध्यम असो किंवा स्पेलिंग इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे. सो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर मुलांचा हा प्रश्न सुटणार असेल तर तुमची भूमिकासुद्धा इथे खूप महत्त्वाची आहे, आणि ते म्हणजे आपले व्हिडिओज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये जरूर पसरवा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.